नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त असा भन्नाट पदार्थ जो की तुम्ही मधल्या वेळेमध्ये बनवून खाऊ शकता किंवा पावसामध्ये गरमागरम काहीतरी खायची इच्छा असेल तर अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी एका बाउलमध्ये एका कपाने मोजून दीड कप भरून इतकं गव्हाचं पीठ घालत आहे हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे दीड कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला एक कप भरून इतका बारीक चिरून घेतलेल्या गुळाचा वापर करायचा आहे तो गुळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आता त्याच कपाने मोजून आपल्याला पाऊन कप ते एक कप भरून इतकं पाणी घालायचं आहे या गुळामध्ये गॅस ऑन आन करूयात आणि हे मिश्रण अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत यामधला गुळ वितळत नाही तोपर्यंत गुळ वितळण्यासाठीच आपण हे मिश्रण फक्त गरम करून घेत आहोत गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा बडीशेप घातलेली आहे अर्धा चमचा खसखस आणि थोडीशी वेलची घालून थोडीशी साखर घालून हे मिक्सरला छानसं बारीक करून घेऊयात साखर घातल्यामुळे ह्या सर्व जिन्नस अगदी छान अशा बारीक होतात बारीक करून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे उळूयात गव्हाच्या पिठामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालूयात अगदी चिमूटभर इतकं मीठ घालूयात आणि यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आजचा हा पदार्थ आपण बनवत आहोत तो गोड पदार्थ आहे गोड पदार्थाला अगदी चुमूटभर इतकं मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव आणखीनच छान अशी वाढली जाते गव्हाच्या पिठामध्ये बनवून घेतलेलं गुळाचं मिश्रण आपल्याला एका गाळणीने गाळून ओतायचं आहे त्यामुळे गुळामध्ये काही खडे असतील ते देखील गाळून बाजूला निघतात थोडं थोडं करत यामध्ये बनवून घेतलेलं गुळाचं मिश्रण आहे ते आपल्याला ओतायचं आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का बनवून घेतलेलं गुळाचं मिश्रण हे मिश्रण मलण्यासाठी कमी पडत असेल तर एक्स्ट्राचं थोडंसं पाणी आपण घालू शकतो अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण मिक्स करत असताना बॅटर बनवत असताना जास्तही पातळ नको जास्त घट्ट नको अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे मिक्स करून घेऊयात हे जर का परफेक्ट प्रमाण तुम्ही वापरलं तर हा पदार्थ आहे तो अगदी परफेक्ट बनवून तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं अगदी थोडंसं पाववाटी पाणी लागलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा इतका खायचा सोडा यामध्ये घातला आणि अगदी छान असं मिक्स करून घेत आहे हे सर्व मिश्रण हाताने छान असं फेटून घेऊयात त्यामुळे हे आणखीनच छान असं फुललं जातं किंवा यामध्ये काही गुठ्ठळ्या असतील त्यादेखील फुटल्या जातात तर इथं बघू शकता जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर आहे ते बनवून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचं आहे आणि त्यानंतर तयार मिश्रणाचे यामध्ये छोटे छोटे आपल्याला गुलगुले सोडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचे हे गोड गुलगुले आहेत ते अगदी मस्त असे बनवून तयार होतात दीड कप गव्हाच्या पिठासाठी एक कप भरून इतका गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे जर का तुम्ही कमी गोड खात असाल तर गूळ थोडासा कमी करू शकता पण गुलगुले हे गोडच छान लागतात अशा पद्धतीने बघू शकता तेलत सोडल्यानंतर हे गुलगुले अगदी मस्त असे टम्म फुगले जातात मधल्या वेळेमध्ये मुलांना काय बनवून द्यावं असा प्रश्न पडत असेल तर अशा वेळेस तुम्ही हा मस्त गरमागरम गुलगुल्यांचा बेत नक्कीच बनवू शकता पावसाळ्यामध्ये हे गुलगुले खाण्यासाठी अतिशय मस्त लागतात गरमागरम आहेत त्यामुळे तर इथं बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले गुलगुले मी तळून घेतलेले आहेत फक्त गव्हाचा पीठ आणि गुळ असेल की हे गुलगुले आपण बनवू शकतो काही गुलगुले मी तळून घेतलेले आहेत त्यानंतर याच पद्धतीने उरलेले गुलगुले आपण तळून घेऊयात पुन्हा एकदा तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि त्यानंतर हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे आहेत हे गुलगुले अगदी गोल शेपमध्ये आपल्याला तळण्यासाठी घालायचे आहेत गुलगुले तळण्यासाठी घातल्यानंतर एकमेकांना चिकटू नयेत यासाठी दोन ते तीन सेकंदाच्या अंतरानंतर हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे आहेत त्यानंतर बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले गुलगुले बनून तयार होतात हे गुलगुले डायरेक्ट आपण जसे भजे खातो तसे खाल्ले तरी देखील चालू शकतात पण काहीजण या गुलगुल्यांसोबत खाण्यासाठी खीर बनवतात तर शेवयांची खीर देखील तुम्ही याच्यासोबत खाण्यासाठी बनवू शकता तर याच पद्धतीने पुन्हा एकदा जेवढे या कढईमध्ये गुलगुले बसत आहेत तेवढे मी सोडलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने अलटून पलटून हे गुलगुले अगदी छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅस हा लो टू मिडियम ठेवायचा आहे त्यामुळे गुलगुले आतपर्यंत अगदी छान असे तळले जातात आणि मस्त जाळीदार गुलगुले बनवून तयार होतात या पद्धतीने इथं बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले गुलगुले मी तळून घेतलेले आहेत गुलगुल्यांना कलर काही सुंदर आलेला आहे बघू शकता तर यामधला एक गुलगुला मी तुम्हाला तोडून दाखवते त्यानंतर तुम्ही बघू शकता याला आतल्या बाजूने किती सुरेख जाळी पडते ते मस्त असा जाळीदार गुलगुले बनवून तयार झालेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय